जत तालुक्यातील 65 गावे कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी एकूण 6 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास कळवण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावांना पाणी द्यावे अशी मागणी होती, त्या अनुषंगाने आज आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विस्तारित म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे आदरणीय राजाराम बापूंचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होत आहे, याचा मला व सांगली जिल्ह्यावासियांना मोठा आनंद होत असल्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.